तर तुम्ही पाहिलं तर वरती देवीची मूर्ती अजूनही जरा कळेल अशा स्वरूपात आहे. अरे विहीर आहे, जुनी विहीर आहे. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो असता आजूबाजूच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने मनाला एकदम प्रसन्न फील केलं होतं. फ्रेश झाल्यानंतर गावातील ग्रामदैवताचं दर्शन घेऊन मग आपल्या डेस्टिनेशनला जाण्याचं मी ठरवलं. आलो होतो गावाकडे आणि गावाला आलोच आहे. तर आता मी जाणार आहे जुन्या आंबेगावात, म्हणजे जे धरणाखाली गेले डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात. तर आता जाऊयात आणि समोर तुम्ही पाहू शकता डिंबे धरण. या डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येच ते जैन मंदिर पाण्यात म्हणजे बुडालं होतं, पण ते आता पाणी आटल्यामुळं उघड पडले, तर ते बघायला आता आपण चाललोय. तर नमस्कार मंडळी, मी ओंकार मदगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे डिंबे धरणापाशी. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता डिंबे धरण, ज्याचं नाव आहे हुतात्मा बाबू गेनू सईत जलाशय हे नाव आहे. तर या डिंबे धरणाची साधारणतः 80 ते 90 दशकात या धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली व 1992 ते 93 सालापर्यंत हे धरण बांधून पूर्ण झाले. तर ह्या धरणामध्ये बऱ्याचशा गावांचं पुनर्वसन झालं, त्यातील आंबेगाव हे प्रामुख्याचं आणि मोठी बाजारपेठ असलेली प्राचीन बाजारपेठ असलेलं महत्त्वाचं गाव होतं. आणि जे की त्या गावावरूनच तालुक्याचं नाव पडलं आहे आंबेगाव तालुका. तर त्या आंबेगाव तालुक्यातीलच जुन्या आंबेगावात जे प्राचीन जैन मंदिर आहे त्या जैन मंदिराला आज आपण भेट द्यायला चाललो आहे. तर चला आता आपण निघूच. तसंच ह्या धरणाच्या बाबतीत जर सांगायचं झालंच तर या धरणात जवळपास 13.5 ते 14 TMC पाणी साठा क्षमतेचं हे धरण आहे. तर आता आपण आपल्या प्रवासाला निघू. या डिंबे धरणाच्या बरोबर डाव्या हाताला इकडं आहे कोलतावडे आणि या उजव्या बाजूनी इकडून एक धरणाच्या वरच्या बाजूने जो रस्ता जातो इकडं फुलवडे बोरघर आणि मग ते माळीण वगैरे ते ह्या साईडलाच आहे. त्यासाठी हा रस्ता फॉलो करत मग पुढं तुम्ही तसंच आत्ता आपण तसंच जाणार आहे, पण बोरघरच्या अलीकडं ते आंबेगावसाठीचा रस्ता आहे दुसरा. तर तुम्ही पाहू शकता किती एक नंबर ग्रीनरी, खूप छान वातावरण आहे. आणि ज्यावेळेस धरणाचे 5 दरवाजे म्हणजे धरण फुल झाल्यानंतर हे धरणाचे ज्यावेळेस 5 दरवाजे ओपन केले जातात त्यावेळी इथपर्यंत पाण्याचे शिंतोडे अंगावर येतात. आणि हे इकडं नदीचं पात्र सध्या काही नाही आहे, सध्या अजून पावसाला सुरुवात नाही झाली पाहिजे तशी. तर आता आपण निघूयात, माझ्यासोबत आहे सोनू. सोनू मी आता जाणार आहे. तर आता आपण निघूयात. Thank you.
मित्रांनो, आपल्याला जिथं जायचंय ते मंदिर, त्या बघा तिकडं जे लांब दिसत आहे ना ते मंदिर, ते तिकडं त्या बाजूला, तर त्या तिकडं त्या मंदिराकडे जायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही पाहू शकता धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे किंवा धरणाचा जो मागचा बॅक वॉटरचा जो परिसर आहे तो किती प्रमाणात खाली गेला आहे. तरी आत्ता पावसाला सुरुवात झाली, कारण हे सगळं पाणलोट क्षेत्र आहे धरणाचं. पण आऊफ्यापासून जो पाऊस पडतो तो साचून इकडे येतो आऊफे. परत आपण जी पाटणखोरं गेलो तर ते पाटणखोरं, कुशिरे, मेघोलीचं गेलो नव्हतं, सावरली, तो जो सगळं पाणलोट क्षेत्र आहे ते पाण्याचं, ते सगळं पाणी येऊन ह्या धरणाचं बॅक वॉटर जे म्हणजे ते एक प्रकारे. आणि तुम्ही पाहू शकता हे पूर्वीचा जो रोड होता तो डांबरी रोड, त्याचे डांबर थोडं ते जे स्पॉट दिसत आहेत तिथं, त्या पाणी जिथं संपतंय तिथं तो पूर्वीचा डांबरी रोड होता. आता बऱ्यापैकी धरण भरत आले त्याच्यामुळे ते काय एवढं दिसत नाही. तिकडं त्या बाजूला काही माणसं आहेत तिकडं, पण त्याला लांब आहे. तिकडं ते फुलवडे गाव होतं, त्या तिथं हिरवं दिसतंय ते तिथं जवळपास. आणि हे फुलवडे गाव, आणि आपण जुंदरवाट व्हिडिओ केली ती जुंदरवाट ह्या डोंगराला आहे, ह्या समोरच्या डोंगराला ती जुंदरवाट आहे. तर खरं तर आता अजून ग्रीनरी जे खरे सीन आहेत ते इथून पुढं चालू होणार आहेत. तर आपण जास्त वेळ न घेता आता ऊन पडायला लागले, आपण लवकर त्या मंदिराकडे जाऊ. ही जी जागा आहे ना ही खूप कनेक्ट आहे, कारण आम्ही इथं बरेच एकदा फोटोशूट करायचो, तर त्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्यात. तर ते फोटोसुद्धा मी इथं जोडायचा मी ट्राय करेल, माझ्याकडं जे असतील ते फोटो. इथं रस्त्यावरती बसून आम्ही फोटोशूट करायचो. तर चला आता जास्त वेळ न घेता जाऊ आपण. 1:37 थोडंसं पुढं आलोय, आणि इथं तुम्ही पाहू शकता खोली किती आहे धरणाची. तर ते दाखवण्यासाठी मी थांबलोय. तर आता आपण निघू. इथं सुद्धा फोटो आहेत, ते पण ऍड करेल मी. तुम्ही जर आपली जुंदरवाट ही व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्हाला अंदाज येईल की पाण्याचं प्रमाण त्यावेळी किती होतं आणि आत्ता पाण्याची पातळी किती खालीपर्यंत गेली आहे. मागाशी आपण ते तिथं होतो, तर तिथून असं या डोंगराच्या कडेने आल्यानंतर इथं हे जे व्हाईट कलरचं जे पहिलंच घर आहे त्याच्याबरोबरच मागणं ह्या इथून ही जी पावलवाट जाते ही वरती जुंदरवाटला जाते, जिथे आपण मागच्या वेळी गेलो होतो, पण ती आपली अर्धवट राहिली. तर इथून पुढं नंतर आपण इथून परत आपली जुंदरवाट एकदा कम्प्लीट करायला आपण जाणार आहे. पण सध्या आपण चाललो आहे ते तिकडं, आणि तुम्ही पाहू शकता त्यावेळी हे इथं कडेपर्यंत पार इथपर्यंत पाणी होतं ह्या इथपर्यंत. आता तुम्ही पाहू शकता हे कसं कोरडं ठणक पडलं आहे धरणाचं क्षेत्र. तर जाऊयात, जसं जसं मला आठवलं तसं तसं मी पुढं तुम्हाला आठवणी सांगत जाईल. तर निघू आता आपण परत. या एका टडे बघून आपल्या वर्षू बाईच्या व्हिडिओची आठवण येत असेल, कारण त्यावेळी आपण याच रेलिंगच्या शेजारी उभं राहून व्हिडिओ केलता. तर तुम्ही बघा आता पाण्याची लेवल किती खाली गेली आहे, आणि तिकडं आमच्या गावावरती ऊन पडलंय तिकडं पलीकडं. आता आपण आयडिंग मिळ आताच्या बॅक साईडला. तर इथं दिलंय आडिवरे 4x5 आणि आडिवरे 13 किलोमीटर. तर आता आपण पुढं जाणार आहे. विटभट्टी क्रॉस केल्यानंतर लगेचच या ठिकाणी एक रस्ता फुटतोय,
तर इकडं पुढं बोरघरला रस्ता जातो, पण आपल्याला ह्या कच्च्या रोडने पुढं मंदिराकडे जायचं आहे, तिकडं त्या बाजूला ह्या कच्च्या रोडने. मंदिर जे आहे ते इथून दिसते. मी तुम्हाला थांबा झाडीतून झूम करून दाखवतो. तर ते मंदिर आहे तिकडं आपण जाणार आहे आता. हा तर तिथून आता आपण इकडं न जाता आपण हा रस्ता फॉलो करत जातोय. तर आता आपण निघू. Few moments later. मित्रांनो, ऊन सावलींच्या खेळामध्ये मी पोचलोय. दुपारचे 2 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता काय विहंगम नजारा या ठिकाणी बघायला भेटतोय. वरती तर स्काय असं ब्लू कलरचं, त्याच्यात हे असं क्लाउडी वातावरण, एक नंबर असं हे वातावरण झाले. म्हणजे मला तर लय आवडलंय, जबरदस्त. हे इकडं पाणी असतंय सगळं, हा सगळा भाग पाण्याच्या खाली असतो. ही जी पट्टी दिसती हे एवढं सगळं इकडंच गाडी लावली आपण. खरं तर नको रिस्क, कारण कसं पाऊस झालाय, इथं माती बिती ओलली आहे. उगच गाडी आपली अडकली तर उगच शॉर्ट व्हायचा आपला, जायचा खेळ खंडोब व्हायचा. तर त्याच्यामुळं मी काय गाडी पुढं नाही आणली. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे का, हे सगळं पाण्याच्या खाली असतं आणि हे मंदिर जवळपास 20 वर्षांपेक्षा पण जास्त कालावधी झाला हे मंदिर आहे ना पाण्याच्या खाली. आणि पूर्ण गाव, म्हणजे हे गावच होतं, बाजारपेठ होती. तर हे सगळं आता पाण्याच्या याच्यामुळं सगळं पडून गेलंय, सगळे मातीचे ढिगारे झालेत, विटा. तेवढं मंदिर आहे, ते एकच मंदिरच आता सद्यस्थितीला म्हणजे आहे बऱ्यापैकी सुस्थिती ते असं आपण म्हणू शकतो. सांगायचं जर झालंच तर मी जवळपास 5 वर्षानंतर इथं आले, कारण मी पूर्वी जो आलतो तो 2017 साली आलतो. तर त्यावेळीचे मी फोटो नक्कीच या ठिकाणी म्हणजे ॲड करेल या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. आणि या ऊन सावलीच्या खेळात आता आमच्याकडं ऊन पडलं आहे आणि त्या मंदिराकडं सावली आहे. तर लय भारी वातावरण झाले, लय भारी. सोनून मी जे एक्सपिरियन्स करतो आहे आज एक नंबर आहे, शब्दात नाही व्यक्त करता येत, पण फिलिंग लय भारी आहे. लय म्हणजे लयच भारी आहे फिलिंग. आता काय आलं आहे, नेमकी पाऊस झाले त्याच्यामुळं ही जमीन ओली आहे. उगच मी स्कूटी टाकायचो आणि इकडं स्कूटी आत घालायचो आणि गाडी आमची अडकून बसायची, म्हणून काय मी गाडी आत नाही टाकली. आम्ही चालत निघालोय, भरपूर अंतर आहे, म्हणजे ते दिसायला जवळ आहे पण आता चालताना जाणवते भरपूर लांब आहे. ती गाडी किती लांब राहिली आपली, तिकडं दिसती का गाडी माझ्या डोक्याच्या वरती? गाडी कॅमेऱ्यात दिसतच नाही, लय लांब आहे गाडी. भारी होतं राव, त्या काळी आंबेगाव हे एक जुनी मोठी अशी बाजारपेठ होती, ज्यात सगळा हा आंबेगाव परत ह्या इकडे ह्या डोंगरांच्या हे आंबेगाव या डोंगरांच्या पलीकडं जुन्नर, परत ह्या डोंगरांच्या इकडं त्या डोंगराच्या तिकडं डिंबे, डिंब्याच्या पलीकडं माझं गाव गोहे, आणि गोहेगावच्या पलीकडं तिकडं खेड तालुका. म्हणजे तो खेड तालुका हा आंबेगाव तालुका आणि इकडं जुन्नर तालुका, हे तिन्हींचं मिळून इथं मोठी बाजारपेठ असायची. हे तिन्ही तालुक्यांचे म्हणजे तिन्ही जे प्रांत होते त्यावेळी, या प्रांतांमधले म्हणजे खूप महत्त्वाचा हा बाजार होता. त्याच्यानंतर तुम्ही ही जी मागची साईड बघताय, ही मागची रेंज म्हणजे ते मंदिराच्याच बरोबर बॅक साईड, म्हणजे तिकडं वरती तुम्ही इकडे गेले ह्या बाजूला जर गेले. थांबा, मी तुम्हाला बॅक कॅमेराने मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो. तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने चांगलं नीट एक्सप्लेन करतो. तुम्ही पाहू शकता माती किती मस्त काळी मऊ मऊ माती आहे, लय भारी आहे यार राव. ही आतमध्ये ना काय सांगू, आता हे चालताना आमचे पाय बी खाली जा सुटले. आणि हा तर मी मागाशी काय तुम्हाला एक्सप्लेन करत होतो की हे बघा असे पाय जातात, हे बघा हे बघा हे आमच्या पायाचे वन. हो, परत सावली पडली. तर हा तर या डोंगराच्या इकडं जे आहे ते भीमशंकर असायचं. भीमशंकर वरून खाली कोकणात उतरायला म्हणजे रस्ता होता पूर्ण पूर्वीचा घाटवाटा. आणि या इकडच्या बाजूला जर म्हणले तर या बाजूला आऊटफे होतं, त्याच्यामुळं ते दोन मार्ग सुद्धा कोकणातून सुद्धा वरती इथं म्हणजे लोकांचा काय म्हणू आपण, लोकांचा संबंध होता, काय म्हणतो वावर होता.
तर त्या कोकणातून सुद्धा या बाजारपेठेमध्ये लोकांचा वावर असायचा, म्हणजे त्यांचं येणं जाणं असायचं. आणि त्यानंतर मग इथलं आंबेगाव ज्यावेळी उठलं, त्यानंतर बरीचशी गावं ही या इकडं ह्या दरीत, इकडं बोरघर म्हणून गावे, तर इकडं वरती काही लोक स्थलांतर झालीत. आणि हे असं वातावरण आहे. आणि थांबा, मी तुम्हाला आता गाडी दाखवतो. बघा तिथं आपली गाडी लाल हे, एवढ्या लांब आम्ही आलोय चालत. आणि हे सगळं पाण्यात असतं, सगळं पाण्यात असतं अजून. पण ते मंदिर बघा किती लांब आहे. आता तिथं जाऊ, कारण आता 2 वाजलेत, परत पाऊस बिऊस यायची शक्यता आहे सध्या. तर आता कोरडं आहे वातावरण, पण काही सांगता येत नाही, पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि हा, मागशी तुम्हाला धरणाचे तिथं जेव्हा सांगितलं ते कोलतावडे म्हणून गाव आहे, तर ते कोलतावडे गाव आहे या बाजूला. आणि आता आपण फुलवडे गावातून आलो आहे, तर हे पूर्ण हे इथून इकडे हे सगळं कोलतावडे गाव आहे. तर आता पहिलं पटकन त्या मंदिराकडे जातो, आता बराच वेळ झालाय. पहिलं मंदिराकडे जातो, म्हणजे लवकर निघायला रिटर्न. इथं तुम्ही पाहिलं का मित्रांनो, इथं आता पांढरी हे आली, काय म्हणू आपण, पांढरी माती आली. मला काय विषय आहे काय माहीत नाही, तिथं माग अशी काळी माती होती, आता पांढरी आली. ते तिकडं अशी ऑरेंज कलर आहे, तिकडं विटा आहेत ब्राऊन कलर, परत इकडं ब्लॅक सॉइल. मस्त असे मातीचे पण वेगवेगळे शेड्स या ठिकाणी बघायला भेटतात. ते बघा आता तिकडं पलीकडं जर पाहिलं तर ब्राऊन कलरची माती, तपकिरी रंगाची. इथं ब्लॅक आहे, इथं ब्लॅक आहे, भारी. इथं आसपासच्या लोकल माणसांची गुरं आहेत, ती इथं या हिरवळीमध्ये चारा खातात आपले बिचारे. वाव यार, क्या वातावरण, लय भारी राव, लय भारी, लय कडक, एक नंबर नाद खुळा. जे काही स्तुती सुमने करण्याचे जे शब्द असतील ते सगळे शब्द कमी पडतायत. आणि मला वाटतं इथं परत एकदा पाय गुंतायला सुरुवात झाली गाळात, कारण सोनूचा स्पीड कमी झालाय. आणि तसंच झालंय काय, पाय अडकतोय आता इथून जायचं म्हणलं तर मंदिराकडं अभिबोध. आणि हे तुम्ही जे बघताय ना, हे डोंगर, हे विटा दगड, हे घरांचे अवशेष आहेत इथले. त्या तिकडं पलीकडं सुद्धा, त्या पलीकडं तिकडं सोनू इकडून तिकडं रोड आहे, मेन रस्ता चुकलाय आपला. तर आता आमच्या लक्षात आले मित्रांनो, आम्ही मेन रस्ताच चुकलोय. तरीच मी म्हणते मी चाललोय घरा, पण मला घरांचे अवशेष का दिसणार. हे बघा, हे जे विटा वगैरे आहेत ना, हे घरांचे अवशेष आहेत हे सगळे. आणि हा रस्ता आहे जो मंदिराकडे जातो. आणि आम्ही तिकडून चाललो होतो येड्यासारख्या चुकीच्या रस्त्याने. मोठ्या प्रमाणात ढिगार आहे, ही वाडी असणार आहे कदाचित. हे इकडं घर तिथं मोठ्या प्रमाणात ढिगारे दिसत आहेत लांबून जर पाहिलं असतं. आता काय बोलावं, इथून तुम्हाला पब्लिक दिसते का, बरीचशी पब्लिक आलेली आहे बघायला. आता पाऊस चालू झाला म्हणून ते कमी झाले सगळं आहेत. इथं पुढे विटा आहेत, आणि ते जे आहे ते जुने पूल आहेत मला वाटतं, याच्या लक्षात असतील इलेक्ट्रिक पूर्वीचा. त्यावेळी तिथून ओढा असायचा जुना वरच्या बाजूने, जिथून आहे ना तिथून वाडा असायचा, वाड्याचं पात्र. आणि पलीकडून नदीचं पात्र, ते पुढे गेलो मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करू जरा. मी इथं तुम्ही पाहू शकता विटा पाडल्या, तिथं विरघळी. आणि इथं आमचा सोनू कंटाळलाय चालून चालून, चांगला लय बोर आलाय. इथं सुद्धा एक विरघळ दिसते, इथं काहीतरी यावं, कोणतं तरी स्ट्रक्चर आहे कसलं तरी, हा घर वगैरे काय सोनू घर वाटते ना, चौथरी वगैरे वाटते, सिमेंटचे. आता
डायरेक्टच्या जवळजवळ आलेलो आहे आता. घरे पडलेले दिसतात जबरदस्त. आणि हा हे तुम्हाला मी मागाशी म्हणलं तसं, हे जुने ज्यावेळी आंबेगाव होतं त्यावेळेचे हे इलेक्ट्रिक पोल आहेत, म्हणजे जे लाईटीचे आपल्या तिथे एक आहे. अजून खाली तिकडे पण आहे, त्या बाजूला पण आहे, पण आता ती कॅमेरा झूम करून येत नाही. आता बऱ्यापैकी पाणी वरती आले. मी ज्यावेळी आलतो ना त्यावेळी खूप खाली गेलो होतो पाणी. 2017 नंतर मी आजच आलोय, मध्ये नव्हतं आलं कधीच, नव्हतं म्हणजे मध्ये येणंच नव्हतं आलं, नाही आलोच नाही मी. तुम्ही पाहू शकता आता हे ढिगारे वगैरे किती झाले विटांचे, सगळे जिथं पाहशाल तिथं नुसते विटांचे ढिगारे आहेत यार. तुम्ही बघू शकता पाण्याची खोली किती, तुम्ही अंदाज लावू शकता. पूर्णच्या पूर्ण तो पोल आहे लाईटीचा, तो वरचा फक्त त्याचा टोक दिसतंय, बाकी खाली किती खोली अंदाज लावू शकता. वाव टिटिडी बघत. आता आपण चाललोय ते मातीच्या काय म्हणू आपण इटांच्या ढिगाऱ्यांवरून. हे इथून तिथून पाहिलं ना तुम्ही, नुसत्या विटा आहेत, विटा इट इट जुनी विट, इकडून सुद्धा विट आहेत. हे विटांचे ढिगारे. हे जे होत ते गाव होत, आणि या गावातून आता आपण चाललोय. पूर्वी पहिल्यांदा आलोय मंदिराकडे. तू आत्ताच सांगतोय सोनू, पहिल्यांदाच आलाय. तू पहिला नव्हता आला, पहिल्यांदा. कसं वाटतंय तुला येऊन? भारी फिलिंग आहे ना. तर पूर्वीच्या काळी किती भारी वैभव संपन्न असेल हे जुनं आंबेगाव, कारण ही एक प्राचीन अशी बाजारपेठ होती. तर बघू आता. तर त्याच्यानंतर मग 2017 नंतर करत आज आलोय. भारी वाटते असं कल्पनाही करवत नाही की हे गाव कसं असेल, किंवा कारण हे सगळंच पडलं इथलं, सगळ्याची पडझड झाली त्याच्यामुळं काय सुचत नाही. फायनली आपण पोहोचलोय मंदिरापाशी. आणि तुम्ही जर पाहिलं तर अजूनही सुस्थितीत आहे बऱ्यापैकी मंदिर. तर तुम्ही पाहिलं तर वरती देवीची मूर्ती अजूनही जरा कळेल अशा स्वरूपात आहे. इथं सुद्धा नक्षीकाम मस्त आहे. इथं सुद्धा दोन्ही तिन्ही पण मूर्त्या चांगल्या प्रकारे दिसत आहेत. अजून आतमध्ये मंदिरात आपण जाऊच, पण तुम्ही पाहू शकता इथं त्याचे दगड वगैरे पडलेले आहेत. याची आताच हे पडझड झालेली आहे या मंदिराची, ही बाजू पडली आहे. आणि तुम्ही पाहिलं तर इथं कोरीव काम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे अजून सुद्धा. अजून सुद्धा खूप चांगल्या प्रकारात आहे, चांगल्या प्रकारे ही सुस्थितीत आहे. आतमध्ये आल्यावर सुद्धा तुम्ही कोरीव काम त्याच्यावर तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी. आता इथं चिरा गेलेल्या दिसत आहेत, हे येणारे पुढच्या काळात हे सुद्धा नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. इथं त्याबद्दलच लिहिलेलं आहे आणि इकडं सुद्धा आहे. आंबेगाव नगर वीर संवत.
जैन शासन जैवन तो काय असं तरी नाव भेट. तर हे जैन मंदिर होतं पूर्वीचं. किती भक्कम आहे यार अजून पण. हा तर त्यावर मला वाटतं साल होतं. हां साल आहे 9/5/1962 सालचं. हे जर तुम्ही पाहिलं तर 1962 सालचं साल आहे. 1962 हे साल आहे. तर त्यावेळेचं हे बांधकाम आहे. पण काय नंतर डिंबे धरणाच्या निर्मितीनंतर ते स्थलांतर झालं. तुम्ही वरती सुद्धा पाहू शकता. प्रकाश यावा म्हणून साठी वरती खिडकी ठेवलेली छोटीशी. इथं सुद्धा एक खिडकी आहे. इथं सुद्धा खिडकी आहे. आणि ही तातमध्ये मूर्ती असायची. पण तुम्ही पाहू शकता याच्यावरचे डिझाईन सुद्धा या मार्बल वगैरे खूप छान आहेत. हिरवी चॉकलेटी इकडे निळं फुल मस्त डिझाईन आहे. इथं सुद्धा मूर्ती कोरलेली होती. आणि बांधकाम पण तुम्ही पाहू शकता होते अजून सुद्धा येत्या काही वर्षात. इथं खाली पण डिझाईन आहे. येत्या काही वर्षाचे हे सगळं नाम शेष होण्याच्या मार्गावर आहे. खूप छान प्रकारे होत. आणि दोन बाजूला इथं प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा होती यार. कसलंय एक नंबर. हे जुनं आंबेगाव यार काय नजारा असेल यार त्यावेळी. भारी यार इथं मूर्ती असणार. आणि ते दोन बाजूला. आणि इथं अडकवण्यासाठी राहू किती भारी होतं. इथं बघ ना कड्या वगैरे दिलेल्या आहेत. कडक एक नंबर. ही डिझाईन बघा कसली भारी वाटते. काय वैभव होतं यार जुनं. खरंच जुनं वैभव होतं. इथं सुद्धा मार्बल आहे. इथं आता पडझड झाली. आले तरी तुम्ही स्वतःची काळजी घेऊनच या. इकडं बघा मातीचे ढिगारे वगैरे. तिकडं गाव. किती वैभव संपन्न होत राव त्यावेळी. हे सगळं जिथपर्यंत दिसतंय ह्या मातीचे ढिगारे हे सगळी गावं होती. म्हणजे गावातली घरं होती सॉरी. हे सगळं मिळून गाव होतं. त्या बाजूला सुद्धा घरं आहेत. पण आता सध्या काय हे नुसते विटाचे तुकडे ढिगारेचे ढिगारे लागलेत. इथं पोर वर पण जाते माहिती का. काय माहिती कसे राहते. मी नाही गेलो कधी. A few moments later. आपण वरती आलो मंदिराच्या छतावरती. गावाच्या बाहेर नदी आणि गावाच्या ह्या बाजूने
पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळे आता मी निघतो. बाकीची काय माहिती ते मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून देईल. इकडे कॉल तेवढे गाव होतं आणि आपण आलोय तिकडे ते डिंबेदार दरवाजे ते तिकडे सुंदर वाट केली तिथे तिकडंच आहे त्याच बाजूला इकडे इकडं आता माळीन म्हणले तर इकडं माळीन आणतं या भारत जास्त लांब जात नाही तिकडं वगैरे कुठं. आता हा रस्ता हा गावातून मंदिराच्या समोरून जायचा आणि नंतर त्या गावातून तसाच बाहेर निघायचा. हा असा हा गावातून बाहेर निघायचा. आतल्या आतमध्ये पण रोड असतील हे पण आता काय आपल्याला माहीत नाही. पूर्वीच्या माणसांना माहीत होतं आता काय कोणी आलं नाही बघू. इन फ्युचर कोणी जुना माणूस आपल्यासोबत आलं तर इन डिटेलमध्ये एक्सप्लोर करू. तर मित्रांनो आता वेळ झाली आपल्या व्हिडिओला इथंच संपवण्याची कारण मी आता आलोय खाली आणि घरी जायची वेळ झाली. तर मग परत पाऊस येईल आणि परत पावसात भिजलं तर आजारी पडायची लक्षणं. तर परत हा एपिसोड दाखवण्याचं मेन कारण म्हणजे परत आता पावसाळा जवळ आलाय परत धरण भरलं तर हे मंदिर परत पाण्याखाली जाईल मग मला दाखवता नाही यायचं म्हणून मग मी हा आजचा हा आपला जैन मंदिराचा व्हिडिओ मी शूट केला. त्यानंतर आता जैन मंदिराचा हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये फॅमिली ट्रिप केली होती कोकणात गेलो होतो तर ते 4-5 एपिसोड आपल्या चॅनलवरती येतील आणि मग तर ते चॅनलला एपिसोड येतील. तर अपेक्षा आहे की ती गोवा सिरीज सारखी ती व्हिडिओ ती सिरीज सुद्धा तुम्हाला आवडेल. तर आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो कारण पावसाचं वातावरण होत चाललंय बाहेर. तर आता आम्ही निघतो इथून. तर कसा वाटला तर निघतो आता आम्ही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे लाईक कम. तर आता आम्ही निघतो इथून. काय भारी फिलिंग आहे परत जाताना. चौथर आहे ज्यावेळेस गाव असेल त्यावेळी काय फिलिंग असेल. इथं दिसतंय बांधकामासारखं थोडंफार. इथं मेबी कसलं तरी मंदिर असणार आहे पुढं. काहीतरी दिसले भरपूर आहे दाखवण्यासारखं भरपूर आहे. त्याला जुनं जाणतं माणूस आणायला पाहिजे. तर करू परत पुढं. हे बहुतेक मंदिर असणार आहे कसलं तरी. चालायचं आता वेळ नाही आपल्याकडं. वेळेची मर्यादा आपण पाळली पाहिजे. तर आता जाऊ निघू आता. आता वेळ झाली आपल्या व्हिडिओला इथं थांबवण्याची. इथं येताना सुद्धा विटांचे ढीग येत. ते गाव किती मोठं होतो. अर इथं काहीतरी विहीर आहे का काही. अर विहीर आहे जुनी विहीर आहे बघा. तिचं बांधकाम कसे विटेमध्ये गेली जाता जाता सांग. बघा ना ते गाव कुठं राहिलं. हे वीर इथं हा इथं इथं सुद्धा काहीतरी चौथर आहे पुढं. लोक इथून पाणी नेत असणार. इथं सुद्धा वस्ते असणार. इथं सुद्धा विटा आहेत. हा माहोल तुम्ही इमॅजिन केला तर ते किती वैभव संपन्न असेल त्यावेळी. उगाच का जुनी आंबेगाव बाजारपेठ होती. मस्त आहे राव भारी आहे. परत ह्या डोंगराच्या वरती इकडं राजेवाडी आहे. जे आपण तळेघरचा व्हिडिओ केला होता तेव्हा आपण राजेवाडीतूनच बाहेर पडलेलो. तर राजेवाडी इकडं ह्या बाजूला माग ह्या साईडच्या बॅक साईडला कॅम्पिंग चालते. पोखरीची कॅम्पिंग आहे त्या बाजूला. त्याला बी जाऊ आपण कधीतरी. पण आता इथून जाणं गरजेचं आहे. 2:30 तास लागला आम्हाला खरं सांगायचं. आम्ही 2:00 इथं आलतो. आता झाले 2:35 30-35 मिनिटात आम्ही फिरून मोकळं झालो. इथून तुम्हाला दिसलं असेल टिंबेधारणाचे दरवाजे दिसत आहेत. पण आपल्याला जवळपास 9-10 किलोमीटरचा पट्टा फिरून जायचे कारण मागं तिथं फुलावड्याचं खोर आहे. ते आतमध्ये जायचं परत तिथून बाहेर धरणार का इकडं निघत यायचं. तर असं एकंदरीत हा परिसर आहे. लय भारी वाटते. जाऊशी तर नाही वाटत. टाईम लॅप्स घ्यायचो आता. पण आपल्याकडे तेवढा टाईम नाही ना सध्या.
परत घोड्यावरला जायचे, सोनूला गोळ्यात सोडायचे, म्हणजे गावात, माझ्या गावात. असे एकंदरीत आहे. तर चलो अभी निकलते. जाता जाता इथं आम्हाला छोटीशी होडी आहे, वडग दिसले आम्हाला आता इथं. तर पूर्ण पाऊस झाल्यानंतर मासेमारी करता याचा उपयोग केला जातो. जाता असेलच इथं. कबंद आहे काय माहिती. तिकडं पण आहेत दोन. ते मंदिर आणि इथं आमची गाडी. फायनली आम्ही पोहोचले आता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा. व महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करत जावा, म्हणजे येणारी आपली व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल. तोपर्यंत आपण भेटूच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय. चला आता निघू.